हाय हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल सपना स्टैलेंट। मैं आज तुमच्या सोबत शेयर करणार आहे बप्पाच्या आवडीची स्पेशल मोदकांची रेसिपी। गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण बनवूयात। त्यासाठी मी खोबऱ्याचा खीस आणि गूळ अशा पद्धतीने मिक्स करून घेतलाय। आणि आपण जशी चपात्यांसाठी कणिक मळतो तशीच कणिक मळून घेतली आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेतल्यात। आता आपल्याला त्या गोळ्या एक एक करून अशा लाटायच्यात। बघा एवढ्या आकाराच्या आपल्याला त्या गोळ्या लाटून घ्यायच्या। आणि आपण आता त्या लाटलेल्या गोळ्यांमध्ये असं ते खोबऱ्याचा खिस्सा आणि गुळ असं मिश्रण भरणार आहोत। आणि त्याच्या बघा अशा घड्या करून घ्यायच्यात। बघा अशा पद्धतीने आपला मोदक किती छान तयार झालाय। आता अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे मोदक करून घ्यायचे। बघा आपले सगळे मोदक तयार आहेत। आता आपण हे मोदक तळून घेणार आहोत। मोदक तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले। तेल चांगलं तापून द्यायचे। आपलं तेल छान गरम झालंय। आता आपण त्यामध्ये मोदक तळून घ्यायचे। बघा कसे तळायचे ते। आपल्याला मोदक छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। त्याला हलका हलका ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला हे मोदक। आपले मोदक छान तळले आता आपण ते काढून घ्यायचे। बघा आपले मोदक तळून झाल्यावर किती सुंदर दिसतायत। असा छान हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला मोदक छान तळून घ्यायचे। त्याचं टेक्स्चर हे छान क्रिस्पी क्रिस्पी होतं। म्हणजे आपले मोदक आता छान तळून तयार झालेले आहेत बाप्पा पुढे ठेवण्यासाठी। चला तर आपण आपले मोदक बाप्पा पुढे ठेवूयात। पहिल्यांदा देवासमोर एक मोदक ठेवूयात। आता आपण आपल्या बाप्पाला मोदक ठेवूया। बघा आमचा छोटासा गणपती बाप्पा कसा बैलगाडीमध्ये बसलेला आहे। त्याला मोदक ठेवलाय। माझं गणपती बाप्पाचं छोटंसं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि मोदकची रेसिपी आवडल्यास तेही कमेंटमध्ये सांगा। अशाच छान छान आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।